आज नितीन गडकरी यांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी दिसतात, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. देवेंद्रजी, कसा एकूण प्रतिसाद आहे? आपण स्वतः आज प्रचाराला उपस्थित आहात. प्रचंड प्रतिसाद आहे. नितीनजींवर लोकांचं खूप प्रेम आहे. मला असं वाटतं जो उत्साह मी पाहतोय, यावेळेस सगळे रेकॉर्ड आम्ही नागपूरचे तोडू. देवेंद्रजी, सध्याला एक मोठा प्रश्न चर्चेत आहे, वंचित बहुजन आघाडीने आपली उमेदवारी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यापुढे जातीचा उल्लेख केलाय. जातीचा उल्लेख करून मत मागणं हे कितपत योग्य? हे योग्य नाही. शेवटी कुठलाही व्यक्ती हा जेव्हा निवडणूक लढतो किंवा निवडून येतो त्यावेळेस तो सगळ्या लोकांचा असतो. मत दिले त्यांचाही असतो, मत दिले त्यांचाही असतो, न दिले त्यांचाही असतो. तो ज्या जातीचा आहे त्यांचाही असतो, तो ज्या जातीचा नाही त्यांचाही तो असतो. त्यामुळे मला असं वाटतं योग्य नाही. नवीन भाऊ, काँग्रेसने आतापर्यंतची राज्यातली यादी जाहीर करताना एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही, याकडे कसं बघता आपण? मला असं वाटतं की आता याचा विचार हा अल्पसंख्याक समाजाने केला पाहिजे. अलीकडच्या काळात तसंही काँग्रेसपेक्षा त्यांच्याकडे जास्त लक्ष उद्धव ठाकरेंचं आहे. आणि उद्धवजी जिथे जात आहेत तिथे अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे नारे अल्लाहू अकबर जे आम्हाला ऐकायला मिळत आहेत, ते मग आता दोघं मिळून ठरवतील काय करायचं. आमचं एक स्पष्ट मत आहे, आम्ही धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही, सगळ्यांचा विकास करतो, लांगूल चालन कोणाशी करतो. या प्रचारात जरी आपण व्यस्त असला तरी या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पालक म्हणून आपण राज्यातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवणार. पाणी टंचाईचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावू शकतो, या विषयाला घेऊन काय निर्णय घेतले जात आहेत? निश्चित पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावतो आहे, भेडसावणार आहे. त्याचं नियोजन केलेलं आहे. विशेषतः जिथे पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी धरणातलं पाणी सोडताना पिण्याच्या पाण्याला पहिला प्रिफरन्स दिला पाहिजे असा प्रयत्न आहे. सगळे प्रीपोल सर्वे 400 पार दाखवतात, आपल्याला आत्मविश्वास या गोष्टीचा? 100% आत्मविश्वास आहे, 100%. कारण हा केवळ नारा नाहीये, ही जनभावना आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.